कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अमोल मला गडबड आहे, मला कामाला जायचं बाबा. तू का गर्भ करतोस हे माहितीये मला. का मी तुला चिरवे म्हणून? ए तू जा, मा वाट बघत असेल, मी निघतो. सरप्राईज बोला. काय सरप्राईज बाबा? तू घाबरू नको रे, मी तुला चित्र देणार आहे. चित्र? हा, आमच्या अमोलच्या दुसऱ्या बड्डेचं चित्र, बरोबर ना? एकदम बाबा. पण बाबा, पण आपण काय केलं असतो? काय केलं असत? अमोलला दुसऱ्या बड्डेला सायकल घेतली असती आणि ते चिटुकल्या पिटुकल्या सायकल वर अमोलला घर भर फिरवलं असत. आणि आणि हा, अमोल बोलायला लागला असता ना नम 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 असा, मग अमोल आधी मा म्हणला असता का बाबा म्हणला असता, अशी अप्पुमामध्ये माझ्यामध्ये फायटिंग झाली असते, डिशुम 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 डिशुम, आणि मग अमोलला घेतलं असत आणि लांब फिरायला गेलो असतो. अरे काय झालं बाबा? बोलला तेच मी चित्रामध्ये काढले. बोललं ते चित्र दाखव बरं मला. कुठे? अर्जुनराव पोरग तुमच्या पुढचं निघाले. बघू हे बघ बाबा, आपण बोट मध्ये गेलो. बघ बाबा, आपण बोटिंगला गेलो होतो. आपण दुसऱ्या वर्षी ठिकाणी खूप मजा केली असती ना? हो 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 बाळा, खूप मजा केली असती. तू काढलेली दोन्ही चित्र मला लय आवडली. मी ना याचा फोटोच काढतो लगेच. मस्त. बस चला बाळा, मी निघू का? मला कामाला जायचंय. काय चाललंय? हप्पे ही फुलं तुझ्यासाठी. अमोल मी आता निघतो, मला उशीर होतोय ना. मी जर आता लवकर गेलो तर संध्याकाळी लवकर येईल, नाही तर उशीर झाला तर आपण मजा कशी करणार? हा पळा पळा पळा. का आलोय पण इथे? थांब ग जरा. पण ते सांगा ना, कशासाठी आलोय पण इथे? अगं तुला थांब म्हणलेलं कळत नाही का? आर्याला बोलवले मी इकडं. काय? जाऊ बाई. अगं आर्या किती वेळ लावलास तू यायला? आओ घरी आई नाहीये ना, त्यामुळे घरातली सगळी कामं उरकून आली बघा. बरं ठीक आहे, मला सांग, तू काल रात्री अपर्णाच्या ऑफिस मध्ये गेली होतीस ना, काय झालं तिकडं? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. माझ्या आप्प्याने कामात नेहमी स्वतःला सिद्ध केलंय बरं का बापू. अहो घरात स्वयंपाक करणाऱ्या आणि घरकाम करणाऱ्या बायका सुद्धा दररोज स्वतःला सिद्ध करत असतात बरं का? हो हे तर अगदी बरोबर आहे बाबा. बापू हे बघा, मला त्यावेळेला जे जे बरोबर वाटतं ना तेच मी करते. अहो पण सातत्याने तितक्याच गांभीरपणे स्वतःच घर सांभाळणे खूप मोठं काम आहे. खरंच मामा, मा घरातलं काम एकदम फास्ट आणि पटपट करते हे माहितीये तुला? अरे करणारच तर. आणि अमोल तुझ्या माच्या कामाचं ओरख माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला माहित असणार? आजोबा म्हणजे? म्हणजे बाळा, तुझ्या माला घरात काम करताना आजोबा आधीपासून बघत आलेत. हो कारण आजगाव सगळे एकत्र होते ना. हा बाळा, पण आपण इथं पण सगळेजण एकत्र राहून माझ्या कामाचा आनंद साजरा करतोय की बाबा. पण आपण माणी करायला कामाचं सेलिब्रेशन करायला पाहिजे ना. अमोल अरे आता काय नवीन?
अगं तिथे तू 5 लोकांचा जीव वाचवलाय, ती काही साधी गोष्ट आहे वय हा दाजी? बरोबर बोलतोय अमोल। अहो पण आता रात्रीच्या वेळी आपण काय करणार? तेच तर, काही वेळ का असते का नाही सेलिब्रेशन करायला? आता वेळ का काय नाही, फक्त आणि फक्त सेलिब्रेशन 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 सेलिब्रेशन। थांबा, काय चाललंय? मी काय म्हणते ते एकदा ऐकून तर घ्या। अहो भांजे, पण आता आपण करायचं काय? बाबा तू कर ना विचार। हो 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 बाबा, आपण कधी गोल खाऊन सेलिब्रेट करूया। अरे वा दाजीबा, ही चांगली आयडिया। काय चाललंय हे? आता कोण बनवणार गोड? आमचा स्वयंपाक करून झालाय सगळा। हो आणि तुम्ही आता गोड बनवत बसाल तर उशीर होईल मग। सर अहो, दीदी कायम आमच्यासाठी गोड बनवते, पण आज आम्ही बनवतो की काय भांजे? यस मामा, मला येत नाही पण मी मदत करेन। एक मिनिट, तुम्ही दोघ जण गोड बनवणार, झालं मिळालं आपल्याला गोड। आज काही झालं ना तरी आमच्या सिंबाची इच्छा पूर्ण होणारच। अरे अर्जुन, आपे घरात बनवायची गरज नाही, मी बाहेर जाऊन घेऊन येतो की काय? बाबा खरं का निघालोच मी? अर्जुन दादा, पण तुम्ही एवढ्या रात्री आता बाहेर जाणार? हो अर्जुन, खरंच अरे खूप रात्र झाली आहे ना, आता नको। आपे तिकडे कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तू कलेक्टर ऑफिसला बोलवलंस, त्यांचं कौतुक केलंस, मग तुझ्या कामाचं कौतुक घरात नको व्हायला। हा खरं आहे अर्जुन, जा लवकर जाऊन घेऊन या। आलो सर। विनायकराव, देव करून आपल्या घराला रोज असा आनंद साजरा करायला मिळो। अहो बापू, यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? सगळ्यांच ठीक आहे, पण मी तोंड तेव्हाच गोड करेन जेव्हा अपर्णा आणि भाऊजी कायमचे वेगळे होते। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। नमस्कार, बोला। माझं नाव ज्योती, सुशीला साहेबराव पोले हे वडिलांकडलं नाव आहे आणि मिस्टरांकडलं नाव आहे ज्योती किरण हाके। मिस्टर डॉक्टर आहेत, सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर आय स्पेशलिस्ट आहेत आणि मी पोलीस डिपार्टमेंटला आहे। काय गंमत आहे बघा, मिस्टर लोकांचे डोळे तपासतात हो की नाही, आणि तुम्ही डोळ्यांनी दर्दावता। पोलीस म्हटल्यानंतर डोळ्यात धाक लागतो। आणि मुलगी पण डॉक्टर आहे। डॉक्टर आहे। नमस्कार, बोला। माझं बाहेरचं नाव भारती सोनुकांबळे, लग्नानंतरचं नाव चेंज केलं यांनी। का हो केलं? त्यांना वाटलं बरं ठीक। काय नाव आहे? लग्नानंतर नाव वैशाली शशिकांत थोरात। माझं माहेर मंतर आहे आणि सासर नारंगाव मांजरवाडी। किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 20 वर्ष कम्प्लीट झाले। मी 20 वर्षात त्यांना कधी विचारलं का की तुम्ही वैशाली हेच नाव का ठेवलं? सासऱ्यांचा हट्ट होता की आपण आपल्याला, त्यांना मुलगी नाही म्हणजे, मग त्यांची इच्छा होती की माझ्या सुनेचं नाव मी चेंज करावं। नमस्कार सर, माझं नाव शिल्पा सचिन रावते, हे सासरकडचं आहे। माहेरकडचं शिल्पा विठ्ठल यादव असं आहे आणि माझं माहेर नारायणगाव आहे, सासर जुन्नर आहे आणि मी पण ब्युटिशियन आहे, 13 वर्ष झालं या फील्डमध्ये। तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न लव्ह मॅरेज आहे। कसं? मेकअप करता करता? नाही, कॉलेजला। कॉलेजला? कुठलं कॉलेज? कॉलेज नारायणगाव जुन्नर। हा तिकडे। मग काय झालं नारायणगावला? कसं सुरुवात कशी झाली? सर मी कॉलेजला जायचे तेव्हा हे तिकडे कन्स्ट्रक्शनच्या, सिव्हिल इंजिनियर आहेत हे, ते कन्स्ट्रक्शन तिथे कन्स्ट्रक्शन चालू असतं तिथे साईटवर असायचे, मग ते ओळख होती आजूबाजू। कशी ओळख झाली पण तुमची? ते साईटवर होते ना, तुम्ही साईटने जायचं ना, ओळख कशी झाली? ओळख आमच्या शेजारी काकू राहायचे तिथे, तर त्यांच्याकडे हे मेस साठी यायचे, जेवायला यायचे। मग तुमच्याकडे तेव्हा फक्त अशी ओळख होती फक्त, मग त्यांना जेवणाचा विषय सोडवायचा होता थोडक्यात, हो ना? असू शकतं। मग त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हो त्यांनी केलं। मग तुम्ही काय वाट बघत होता? त्यांनीच करायची वाट पाहत होते। चला, किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष। 17? तुमचं लग्न कसं झालं? आमचं लव्ह मॅरेजच झालं। कुठे ते? धुळ्यातच। तुम्हाला सिनियर होता? सिनियर होता,
दोन कॉलेज आली सिनियर होता तर काय आलं मग काय रे माझं पण पी जी झालेलं तेव्हा बघतच होते म्हणजे सुचवलं पहिले 3 महिने सगळ्यांनी नकार चाललेला मग बाबा नंतर हो म्हटलं पण आधी तुम्ही ठरवलं होतं ना मग घरी नकार बिकार आला हो ना आणि मग होकार आणि मग तुम्ही पुण्यात आला हो आपलं कसं काय आमचं अरेंज मॅरेज होतं स्थळ आलं होतं म्हणजे बहिणीचं आधी झालं माझ्या चुलत बहिणीचं आणि तिच्या थ्रू म्हणजे तिचे पाहुणे ते मग तिकडून स्थळ आलं ते एअरफोर्स मध्ये ते एअरफोर्स मध्ये त्यांच्या वडिलांनी अल्बम बघितला म्हणजे घरी जातात ना असं दाखवतात लग्नाचा अल्बम वगैरे त्यावेळेला त्या अल्बम मध्ये मग दिसलं मी की त्यांना वाटलं की आहे बाबा माझ्या मुलासाठी आहे आपण मागणी घालूया त्यांनी आधी बघितलं आणि मग मुलाकडून पण मिलिटरीतला किंवा एअरफोर्स मधला मुलगा जेव्हा स्थळ म्हणून आला काय मनात काय भावना आधी ऍक्च्युली आमची फॅमिली बिझनेस फॅमिली आहे आणि स्थळ जेव्हा आलं एअरफोर्समधलं ते अजून म्हणजे फौजबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि जेव्हा मुलाचे फोटो बघितले किंवा असताना त्यांची लाईफ बघितली त्यानंतर नकार देण्यासारखं काहीच नव्हतं Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री कसे मैत्री सुरू झाली ॲक्च्युली मी सांगेन कारण आम्ही एकाच ब्युटिशियन लाईनमध्ये जास्त कनेक्टेड आहे आम्हाला मेकअप वगैरे असं करायला आवडतं मुळातच आमचं करिअर पण त्यातच आहे तर मग एकदा सेमिनारमध्ये आम्ही जस्ट कोर्स असे छोटे छोटे असं करत असतो नेहमी ना तर सज ह्या सगळ्या आल्या होत्या मग आम्हाला एक टेबल भेटलेलं बसायला एका टेबलवरच्या आहेत आम्ही मैत्रिणी त्यावेळेस बसल्या जस्ट बॉन्डिंग झालं वन डेलाच बॉन्डिंग झालं हो का म्हणजे एका टेबलावरती बसून निमित्त झालं आणि तुमची मैत्री मैत्री झाली 4 दिवस एकही टेबल वेगळा नाही त्यानंतर आमचा ग्रुप रेडी झाला मग आम्ही सोडलंच नाही ठरवलं की लाईफ टाईम आपण पण आता इतके दिवस जे काही तुमच्या 5 वर्ष झाली मैत्रीला त्याच्यात अबोला वगैरे पण होत असेल ना आता थोडाफार कोणा कोणा थोडी बॉसगिरी तुमच्याकडे आहे हो का मग आता पोलीस प्रोफेशन असते प्रोफेशन असते असल्यामुळं थोडासा ऐकायला पाहिजे असं असतं मग कुठे बाहेर गेलं ना मग तिचं असतं की नाही असं करा तसं करा थोडं नाही ऐकलं की मग थोडं नाराज होते पण तुमचा ग्रुप पण असेल ना तो हो मग त्याच्यातून डिलीट होणं बाहेर पडणं ग्रुप मधून असं कोणी केलंय असं नाही होत म्यूट होतात म्हणजे रिप्लाय नाही द्यायचा म्हणजे काही येऊ दे आपण रिप्लाय नाही द्यायचा म्हणजे कळतंय की ही नाराज आहे म्हणजे रिप्लाय नाही आला की लक्षात येते ना की का रिप्लाय कोण कोण म्यूट झालंय मोस्टली मी पण होते मध्ये मध्ये दोन ही बिझी असते मी बिझी असते माझं बाळ लहान छोटा बाळ आहे म्हणून तुम्ही म्यूट असता म्हणजे कधी कधी वाचून पण मला रिप्लाय आपण काय रोजच का फ्रिक्वेंटली समजा 6 जणींना एका टेबलावर बसवलं डिस्कशन साठी आणि 6 जणींमधून एकीने स्वभाव बदलायला पाहिजे असं एक नाव जाहीर करायचं झालं तर सगळ्या मिळून कोणाचं नाव जाहीर करा ज्योती चित्रपटच काढला पाहिजे हो की ज्योती बने ज्वाला काय हो का असं सगळे म्हणतायत एवढं काय आहे थोडं डिपार्टमेंट थोडं पण डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट मध्ये असायला पाहिजे होतच कळलं आम्हाला मिस्टर का शांत असतात पण काय करणार मैत्रीण आहे ना मग आम्ही पण घेतो तिला सांभाळत तरी आम्ही तिला असं बोलत नाही तू आमच्या तो एक स्वभाव सोडला बाकी खूप छान गोड हो का करायला मला सांगा इतकं आज सगळ्या जणी मिळून तुमच्या बद्दल बोलताय बरोबर न बोलता बरंच बोलतायत तुम्हाला काय वाटतं स्वतःच्या स्वभावात बदल केला पाहिजे हो पण त्यांना मी तशी आवडणार पण नाही जर मी बदल केला तर एक्झॅक्टली कोणीतरी कान धरायला पाहिजे असतं पाहिजे ना कोणीतरी खोडकर ते नाही राहू शकणार त्या म्हणजे मी पण तेवढंच करा तुमचं काय म्हणणं आहे त्यांना विचारूया हो सर काय हो सर असली पाहिजे ना तशी ती तशीच असली पाहिजे बरं तुमचे मिस्टर तुम्हाला काय सल्ला देतात स्वभावात अमुक एक बदल करा किंवा करू नका असं तुम्हाला काय देतात काय शांत राहा ना त्यांना असं म्हणतात मला काही नाही बोलत बोलत मला मुलगा आणि हजबंड दोन्ही बोलतात शांत राहा Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री अरे लीला गुड मॉर्निंग
काय झालं, झोपली नाहीस का जागीच होतीस? झोपलेच नाही. अगं पण तुझी ती शिक्षा तर पूर्ण झाली ना? मी झोपायलाच गेले होते, मग तो फोन आला. फोन? मी झोपायला चालले होते आजींच्या खोलीत. अच्छा अच्छा, आजीच्या रूम मध्ये झोपतेस का? ठीक आहे ठीक. असंही आजी बाहेर गेली आहे? आजी बाहेर गेली आहे. हा म्हणजे मंदिरात गेली. कधीपर्यंत येईल आजी? येईल एक तासाभरात येईल. का काही बोलायचंय का? नाही, काहीतरी विचारायचं होत. लीला म्हणजे यू डोंट माइंड, तू मला विचारू शकतेस. लीला काय झालं, कोणी काही बोललंय का तुला? यांना खरंच विचारू का अंतरताईंबद्दल? पण नको, यांनी एजेंना सांगितलं तर? किशोरदादा तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? अगं मला विषय काय ते तर कळू दे. खर तर आजींनंतर या घरात हेच माझ्याशी चांगलं वागत. मला नाही वाटत हे एजेंना काही सांगतील. अगं विचार ना, काय विचारायचं आहे? मला अंतराताईंबद्दल विचारायचं. अंतराई बद्दल? काय किशोर दादा, मला सांगा ना त्या नक्की कशामुळे गेल्या? तू थकलीस, आराम कर. किशोर दादा काय झालं, मी काही चुकीचं विचारलं का? लीला माझा काय तुझ्यावर राग नाही, पण आता हा प्रश्न मला विचारलास इथपर्यंत ठीक आहे. परत या घरात दुसऱ्यांदा कोणालाही विचारू नकोस, कारण या घरात अंतराईबद्दल बोललेलं कोणालाही आवडत नाही. कारणही तसंच आहे, त्यामुळे प्लीज हा विषय परत काढू नकोस. असं का म्हणाले ते? नक्की काय घडलं असेल अंतर मॅडम गेल्या तेव्हा? आजींना विचारू का मी? वाटलं होतं त्यापेक्षा अति हुशार आहे ही मुलगी. आता हिने जर आजीला अंतराईच्या जाण्याबद्दल काही विचारलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काहीही करून हिला अडवायला हवं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. लीला तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुला मी दाखवीन तेच सत्य बघावं लागणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेव, तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मी जर म्हणतोय एजेनी अंतराचा खून केलाय तर केलाय. आता तुला मी दाखवीन तेच सत्य बघावं लागणार आहे. तुझा विश्वास असो किंवा नसो, तुझ्याकडे पर्याय नाही. मी जर म्हणतोय एजेनी अंतराचा खून केलाय तर केलाय.
गॉड, ए जे रूम मध्येच आहेत. श्वेता श्वेता, आता लवकर हात चालव, नाही तर तुझं काही खरं नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय चाललंय सगळं? मगाशी पारू कुठेतरी गेली होती, आता हरीश. आदित्य, मला हरीश आत्ताच्या आत्ता इथे हवाय. होय. हरीश, तुम्हाला काही बोलला का? कुठे गेलाय वगैरे काय सांगितलंय का? नाही. फोन लावा त्याला आणि फोन स्पीकरवर ठेवा. हॅलो हरीश, अरे कुठे आहेस तू? गुरुजी तुला बोलवत आहे, जिथे सगळे शोधत आहेत. माझी वाट बघू नका, मी नाही येणार आहे. मला हे लग्न नाही करायचंय. काय? लग्न नाही करायचं म्हणजे? अरे असं काय झालं पण? आता हळद लागेपर्यंत सगळं ठीक होत ना, मग आता अचानक असं काय झालंय? त्या पारूची लायकी नाही माझी बायको व्हायची. तिचं शिक्षण काय, माझं शिक्षण काय? किर्लोस्करांच्या कंपनीत काम करतो म्हणून कुठली मुलगी माझ्या गळ्यात मारायची काय? अरे मोलकरी नाही ती? अरे पण हे तू आधी का नाही बोललास? जॉब मुळे भीती होती मला नोकरी जायची. पण आता मला कळलंय, नोकरी गेली तरी चालेल पण माझ्या आयुष्याची वाट लागायला नको. नोकरी मिळेल रे, पण हे लग्न झालं ना तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणून मी निघून आलोय तिथून. मी परत येणार नाहीये. सांग त्यांना मला हे लग्न नाही करायचंय. हरीश हरीश हरीश, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तिचं नशीबच फुटकंय. फुटकंय तिचं नशीब. मॅडम, तुम्ही श्रीकांत सर या दोघांच्या रूपानं तिच्या आयुष्यात सोन्यासारखी गंगा आली, पण त्या सोन्यासारख्या गंगेच घोटभर पाणी सुद्धा तिच्या नशिबात लिवलं नव्हतं. मायासारखीच कम नशिबी आहे माझी पारू.
एकदा नाही दोन वेळेला लग्नाच्या बाबतीत हे भोग भोगले. सगळा खेळ कंडोबा लावलाय आमच्या आयुष्याचा. कस काय ते देवालाच माहिती. माफ करा म्हणजे माझी लायकीच नाही तुमच्या सगळ्यांचं प्रेम घ्यायची. मायापुरीचं लग्न मोडलं. आईनं हळदीच्या वेळेला नवरदेव पळून गेला ना. आता काही तिचं लग्न होत नाही तेव्हा तुम्ही जाऊ शकता. तुमच्या रूपात मला असं वाटलं की पालटतील तिचे नशिबाचे भोग. पण आता कुणाच्या नशिबाच्या पुढे काही चालत का? ते लहानपणीच तिची आई गेली. मी इथं तुमच्या दारात पोटा पाण्याकरता आलो. बिन आईची पोर वाढली तिकड. म्हणलं लग्न झालं तर चार दिवस सुखाचे जातील. पण पारू मला माफ कर. म्हणजे माझी पुण्य काही कामाला आली नाही, कमी पडली. मला माफ कर. म्हणजे मी तुला जन्म दिलाय पर तुझ्या जन्माच्या वेळेला ते साठवाईने तुझ्या कपाळावर जे लिहिलं ना ते नाही मी पुसू शकलो. मला माफ कर. मला माफ कर. भारत तू कशा पाय माफी मागतोयस? यात तुझी काय बी चूक नाही. तू स्वतःला का दोष देतोयस? मला कुणाबद्दल काय बी तक्रार नाही. नाही म्हणजे आपण कोणाला दोष देणार आणि कोणाकडे जाऊन तक्रार करणार ना? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही आधी उगा सोडायला? नाही नाही नको नको आम्ही जाऊ. अरे जरा छान हसून बाय करा ना. काय बनी जरा हसून कर बाय. अरे गाईस टेन्शन नका ना घेऊ, सगळं नीट होणार आहे. ओके गुड गर्ल्स आणि गुड बॉय आहेत ना. चला जा. आणि भांडायचं नाही अजिबात. चला आता आम्ही येतो संध्याकाळी. हा बाय बाय. ए बनी थांब, तुझं मॅथ्स होमवर्क झालंय का रे? आज चेक करणार आहेत ना? हो माझं काय नीट झाला. ऑसम. माझा तर फक्त एकच प्रॉब्लेम राहिलाय, जरा दाखवतोस का रे? दाखवतो ना. आधी आपण क्लासरूम मध्ये जाऊया, हवं तर तू माझ्या बाजूलाच बस, मग मी तुला समजावून सांगीन. ओके डन. ए बनी खोट नको बोलूस. मी काय खोट बोलतोय हेच की तुला मॅथ्स येतो. याला तर फर्स्ट स्टँडर्डचा मॅथ्स पण येत नाही. काय पण काय बोलतेस मग? मागच्या आठवड्यात तर तू फेल पण झाला होतास. अगं पण ते तर तुला माहितीये का, हा एक नंबरचा बावळट आहे. काल विजय संपत होत्या ना, म्हणून रात्रभर घाबरून बसले. त्याच्या बरोबर बसू नकोस, तू पण फेल होशील. असं काही नाही आलो. ऍक्च्युली राहू देत बने, मी नंतर टीचरांनाच विचारेन. अरे पण चल बाय. एकदम
तुम्ही माझ्याशी मैत्री करत नाही तर मग दुसरं कोण करते? तर मग तुम्ही मध्ये येतात. आम्ही नाही, तूच मध्ये येतोय. तुझ्यामुळे आमच्या घरात भांडणं होतात सर. तू एकटाच राहणारच बघ, कोणी तुझं फ्रेंड नाही बनणार. सगळ्यांनी मला व्हिलन ठरवूनच टाकले. तर माझी बाजू सुद्धा न ऐकून घेता हा दिवस दाखवण्यापेक्षा देवानी मरण दिला असत तर बरं झालं असत. वहिनी हे बरं आहे, आधी चूक करायची. अरे ती चूक पकडली गेली की मग इमोशनल ब्लॅकमेल करायचं. काय काय चूक झाली माझी? काय केलं मी? पुरावा आहे तुमच्याकडे आकाश? पुरावा आहे? आईला दोष देऊन झाला असेल तर तुझ्या सासू सासऱ्यांना फोन लाव. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. माफ करा, म्हणजे काहीच कल्पना न देता आम्ही असे अचानक आलो. पण सकाळी जे घडलं ना त्यानंतर. आज तुम्हीच मानाचे पाहुणे आहात इथले. बाबा आई या बस. थांब जरा. आधी काय बोलणं व्हायचं ते होऊ दे, पाऊण चार नंतर. अति होत आहे जयश्री. माधवराव प्लीज प्लीज तुम्ही सगळे शांत व्हा. आमच्यामुळे तुमच्या कुटुंबातन भांडणं व्हायला नकोय. बाबा तुम्ही मला सांगा, तुम्हाला कसलंही प्रेशर घ्यायची गरज नाही. मी सकाळी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि माझी खात्री आहे की माझं काही चुकत नाही. पण घरच्यांच्या समाधानासाठी तुम्ही परत एकदा प्लीज सांगा. ते घर तुम्हाला बनीचे नावे करायला आईने फोर्स केला होता बरोबर? आकाशराव तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही काही ऐकून न घेता तिकडे आलात. मला कुणीही फोर्स केलेलं नाहीये. आणि वसूत सुद्धा काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही आमच्या मर्जीनं हे घर बनीच्या नावावर केलं. हो पण का? हा तुम्हाला मृत्यूपत्री बनवता आलं असतं, हे ओनरशिप ट्रान्सफर का केली तुम्ही? आणि तेही मला केअरटेकर नेमून, मीच का वसुंधरा का नाही? नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे, आमचं थोडं चुकलंच. आम्ही मृत्यूपत्रच करायला हवं होतं आणि तुम्हाला सांगायला हवं होतं ह्या बाबतीत. पण आम्हाला वाटलं की आमच्या नंतर हे सगळं तुमचंच, म्हणजे वसू बनी आणि तुमचंच आहे ना. मग तुम्हाला केअरटेकर केलं तर कुठे बिघडलं?
Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मला असं वाटत विरोचकासोबत आत्ताच व्हायला हवा. हे बघ, सगळ्या घटना नीट बघितल्या, सगळ्या घटनांचा नीट क्रम लावला तर आपल्या हेच लक्षात येत कि विरोचकासोबत आत्ता व्हायला हवाय. म्हणजे अस्थि कट्यार तेव्हा जागृत होऊ शकते जेव्हा माझ्या पोटात दुसरा जीव नसेल. हो, मला माहितीये ना, त्यासाठी आता आणखी थांबायची गरज नाही ना. विरोचकासोबत आत्ताही होऊ शकतो. अस्थिकट्यार आत्ताही जागृत होऊ शकते आणि मला असं वाटत कि विरोचकाचा वध आत्ताच व्हायला हवा. तुझ्या लक्षात येत आहे ना मी काय म्हणते ते? मला एकटं राहायचं आहे. मित्रा मी आत्या मित्र ह्या सगळ्याच थोडं प्रॅक्टिकली विचार कर. मला एकटीला राहायचं आहे. मला थोडा वेळ एकटीला राहायचंय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. विरोचकासारख्या राक्षसाने जेव्हा जेव्हा नियतीच्या विरोधात जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तू त्याचा डाव हाडून पाडलायस आणि मला खात्री आहे या वेळेला सुद्धा तू तेच करणार. माझा विश्वास, तू त्याचा डाव हाडून पाडणार कारण या वेळेला प्रश्न माझ्या गर्भात वाढणाऱ्या जीवाचा आहे. तो जीव जो तुझा अंश आहे, तुझा आशीर्वाद. आई मला खात्री आहे या बाळाला काही होऊ देणार नाही. Thank you.
तुमच्या मिसेसच्या पोटात बाळ एक आहे, पण बाळाच्या हृदयाचे दोन वेगवेगळे ठोके ऐकू येत आहेत. काय सुचवण्याचा प्रयत्न करतेस मला नाही माहित, पण मी एका विश्वासावर या संकटाशी लढे आणि तो विश्वास म्हणजे तू भरलेली चोरोटी. आई तू स्वतः माझी माहेर भाषण बनून आलीस आणि माझी चोरोटी भरलीस. आणि तू चोरोटी भरलीस म्हणजे माझं बाळ सुखरूप आहे. आई मला विश्वास आहे माझ्या बाळाला काही होणार नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. माताई आओ, रागाने परत गेली असेल कुठेतरी ती. तिचा राग तर माहिती आहे ना तुम्हाला, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. काही नाही, येईल ती परत थोड्या वेळाने येईल. ओवी चरुल जरा फोन लावून बघ बरं. हो हो. फोन बंद आहे तिचा. दादा, मावशी, मला चारूचा मेसेज आलाय, ऑडिओ मेसेज आहे. बघ. एकदा शेवटचं माफ करा मला, मी निघून जाते कायमची. इथे यायचं कारण म्हणजे काल शिनूने खूप भरीस घातलं मला, म्हणून मी नांदिवलीला आले होते. पण इकडे कोणीही माझं मनापासून स्वागत करणार नाही याची मला कल्पना होतीच, आणि यापुढे मला कोणावरच ओझं बनून राहायचं नाहीये. त्यामुळे प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. देव, काय होत सगळं? उमत नाही मंजू, मंजू सावर स्वतःला, पोरीक शोधू खावा आपल्याला. बंधू, ती पोर सकाळी सकाळी बाहेर गेली म्हणजे वाहन मिळणार नाही, म्हणजे ती पाय पाय गेली असणार. चला आपण सगळे जाऊन शोधूया, वेगवेगळ्या दिशेला बघूया, चारू नक्की सापडेल. चल उमा, त्यांची काळजी घ्या. बाबा चल. ओ माताई, काय करायचं आता? गेली असेल चारू. मंजू अगं, रडतस काय लहान मुलासारखा? ह्या बघ, चारू सापडत, तू नको काळजी करू. सगळे गेले आहेत ना त्याका शोधू. हा, कोणीच रिकाम्या आधी परतणार नाही, माका खात्री आहे. उमाताई, चारू सापडायला हवी. मी दादाला काय तोंड दाखवू? तिची जबाबदारी माझ्यावर दिली होती, काय बोलू मी? कळता माका, पण ह्या बघ, आता चारू परत येईल ना, सगळ्यांनी जरा प्रेमानं वागा त्याच्याशी. हा, आपल्या ओवी निशी सारखा जाणत आपण. ह्या बघ, जा काही घडला ना, त्यामुळे फक्त तिरस्कार येलो त्याच्या वाटे. अगो लहान, आता आपणच समजून घेऊ ना.
ओवी जा जाऊन पळी घेऊन ये जा. पळी कशाला? अगो कडी दडकवून ठेवू बाई, म्हणजे चारू लवकर परत येत. जा जा. मावशी असं खरंच करायचंय? ओवी ह्या बघ, ह्या सगळ्या आमच्या गावच्या लोकांची अंधश्रद्धा म्हणवे तर, पण या सगळ्या गोष्टींनी मनाला धीर मिळतो, संकटांना सामोरं जाण्याचं बळ मिळतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या, कळला? जा भगवान. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. देखो ना भैया को क्या हो गया? वो सब ठीक है, लेकिन आप निशि और नीरज के लिए ट्रैवल प्लान बना रही है? सच में? तो उन्हें तो भेजना ही पड़ेगा ना. उनके हनीमून से वापस आने के बाद मेरे क्या क्या प्लान्स थे उनके लिए, पर ये अचानक से भैया की तबीयत खराब हो गई. चेहरे से तो सही लग रहे थे. मेरे साथ ही ऐसा क्यों होता है? कितना अच्छा प्लान बनाया था मैंने, सब खराब हो गया. सिर्फ कैसे अचानक भैया को हार्ट की प्रॉब्लम? अचानक कुछ नहीं होता मॉम. मतलब जैसे आप प्लान बना सकती है वैसे मैं भी बना सकता हूं मॉम, लेकिन आप मेरे प्लान्स बिगाड़ रही हैं. क्या किया तुमने पुनीत? क्या कहना चाहते हो तुम? मॉम एक्चुअली क्या बात है पुनीत, क्या छुपा रहे हो तुम? अंकल की तबीयत मैंने बिगाड़ी. शांत रहो मॉम, सबको बुलाना है क्या यहाँ पे? नहीं, तुम पागल हो क्या? क्यों किया तुमने ये सब और कब? कल सुबह अंकल की कॉफी में दो गोलियां मिला दी जिससे उनकी एसिडिटी बढ़ जाए और माइनर सा अटैक आए. लेकिन फिक्र मत कीजिए, अंकल को कुछ नहीं होगा, दो दिन लेटे रहेंगे ठीक हो जाएंगे. ओ गॉड पुनीत. My God. नहीं, क्यों किया ये सब? किसी को पता चल जाता तो? वो सब मैं नहीं जानता मॉम, लेकिन नीरज और निशि जाके हनीमून पे एंजॉय करे ये मैं बिल्कुल नहीं चाहता मॉम. अरे पर तुम्हारा क्या लेना देना है उन दोनों से? उन दोनों से नहीं है, उस निशि से. उस गवार एरोगेंट निशि से. सबके सामने चाटा मारा था ना मुझे उसने, मेरा इंसल्ट किया. मैं उससे बदला नहीं लूंगा. लेकिन तुमने भैया के साथ ये सब क्यों किया? क्योंकि मैं जानता था कि अगर अंकल की तबीयत खराब हो जाएगी तो उनका प्यारा सा हनीमून का प्लान कैंसिल हो जाएगा. सिंपल. पागल हो गए हो क्या तुम? मैंने इतना अच्छा प्लान बना था पर तुमने आके सब चौपट कर दिया. लेकिन मॉम आपका प्लान क्या था? मैं चाहती थी कि नीरज जितना ज्यादा उस गंवार के साथ रहे उतना हमारे लिए अच्छा है. अरे फिर वो हनीमून पे जाए या कहीं भी, क्या फर्क पड़ता है? मैंने सब सोच कर रखा था. किस्मत से उसको लड़की भी ऐसी मिली जो उसी की तरह दीवानी है बैडमिंटन की. तभी तो मैंने सब सोच के उसके लिए कोंकण में कोच की जॉब फाइनल की थी. अभी तक नीरज बिजनेस से दूर रहा है और अगर आगे भी ऐसा ही रहा तो सब कुछ हमारे काबू में आ जाएगा, सब कुछ हमारे बस में होगा. पर ये भैया की तबीयत खराब होने से आई एम श्योर नीरज बिजनेस ज्वाइन कर लेगा, क्योंकि मैं बिल्कुल नहीं चाहती. ठीक, डोंट वरी, अंकल की तबीयत का प्रॉब्लम टेम्पररी है तो वो ठीक हो जाएगा. रही बात इन दोनों के हनीमून की तो उनको जाने देते हैं, लेकिन एक बार वो निशि वापस आ जाए तो उस निशि को, उस एरोगेंट गांव वाली लड़की को मैं छोड़ूंगा नहीं. निशि और नीरज को चैन से जीने नहीं दूंगा मैं, देख लेना आप. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कीर्ती, ए कीर्ती, लवकर ये बाहेर. अरे देवा कीर्ती, काय करतेस ग, लवकर ये पटकन. आई अगं काय झालं, किती मोठ्याने ओरडलीस, घाबरले मी. कीर्ती
तू लहान आहेस का ग? तुला माहिती आहे सगळे आपले कपडे चांगले कार्यक्रमाला घालायचे. तू म्हणाली होतीस ना तो लॉन्ड्रीवाला चांगला आहे म्हणून. मग बघ काय केले त्याने, ते मूर्खपणा केलाय सगळा. बघ बघ तूच बघ. वाह, जे हवं होतं ते तर झालंय, आता फक्त थोडी ऍक्टिंग करायची आहे मला. आता बोलणार आहेस का मुहूर्त काढू? आई हे बघ, अगं तू तू पहिल्यापासून ओळखतेस ना त्याला, तो कशी काय ही चूक करेल? आणि आपण कपडे देताना स्वतः वेगवेगळे करून देतो ना, मग कसं तो एवढी मोठी चूक करू शकतो? मला नाही वाटत त्याने ही चूक केली असेल. मला एक कळत नाही, या आधी असं कधीच झालं नव्हतं, मग आताच कसं काय झालं? मलाही तेच कळत नाहीये की हे असं कसं झालं. आपण सगळे कपडे वेगवेगळे करून देतो ना, माहितीये ना तुला. मग अगं माझं ऐकून तरी घे. काय ऐकू? काय एक दोघांचे कपडे? सगळ्यांचे कपडे. काय ग आई, काय झालंय? बघ तूच बघ. अरे हा माझा नवीन कुर्ता आहे. अरे ह्याला हे काय आहे, हे काय झालंय? अशोक माझं ऐकून घे. अरे हे मी नाही केलंय, म्हणजे माझ्याकडून ही चूक होऊच शकत नाही. ताई यार मग आता कसं झालं? कारण हे कपडे शिवाने दिले. शिवा, हे कपडे तू दिले होतेस? आई तुझे मला काम द्यायला सांगितलं होतंस ना तिला, ते हेच काम होतं अगं. नाही पण मी सगळे बघून दिले होते कपडे, म्हणजे पांढरे कपडे वेगळे आणि ते कलरचे कपडे वेगळे असेच दिले होते. मग हे कसं झालं? ए बघ शिवा, आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस. हा अगं जे काय झालंय ते सगळ्यां समोर आहे ना. पण ती म्हणतीये ना की तिने वेगवेगळे केले होते, मग कशाला उगाच असताय तू? संपदा, दर वेळेला तिची बाजू घ्यायची काही गरज नाहीये. आता ती या घरात आली आहे ना, मग या घरातल्या गोष्टी तिला माहीत असल्या पाहिजेत. या आधी कधी असं झालं होतं का? छे छे, अजिबात नाही. अगं एका कपड्याचा डाग दुसऱ्या कपड्याला सुद्धा लागला नव्हता आणि साधा धागा सुद्धा निघाला नव्हता ग कपड्याचा. मग आताच बघ ना, हे सगळे कपडे वाया गेले. शिवाय मी तुला म्हंटल होत ना, तुला जे काम नाही जमत ते नको करूस, किंवा दुसऱ्या कोणाला तरी सांग. हे बघ आता हिचं काय करायचं, सगळे टाकून द्यायला लागणार. शिवा मला मान्य आहे देसाई घराण्यात खूप पैसा आहे, पण म्हणून असं वागायला नको होतं सगळं. पैसे काही झाडाला लागत नाही. आई सॉरी अगं, माझंच चुकलं. नाही मी विश्वास ठेवला ना तिच्यावर आणि हे काम दिलं करायला, मला वाटलं करेल नीट, पण शेवटी गोंधळ घातलाच. पण मुद्दाम केलं नाहीस ना? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. वा छान झालाय चहा. श्वास काय, दुपारी जरा झोप जास्त झाली का? नाही नाही, ते मगाशी आता या महिन्याच्या सेल्सच्या फिगर चेक करत होतो म्हणून थोडस ते लॅपटॉप वरती. दाखवशील मला नंतर. हो काय मग अशू, कशी झाली मीटिंग? मीटिंग छान झाली खूप. सो आपलं प्रपोजल त्यांना खूप आवडलं. सो माझं असं मत आहे की सगळं पॉझिटिव्ह दिसतंय आणि हे बिझनेस डील क्रॅक होईल असं वाटतंय. वा 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 अशू वा, तुझा कॉन्फिडन्स बघून ना मला खात्री आहे की ही डील तू क्रॅक करशीलच. आणि ही कशाला, या पुढच्या सगळ्या डील तू क्रॅक करशील बघ. शेवटी भाऊ कोणाच आहे? आशू मला तुझा खूप अभिमान वाटतो, म्हणजे कुणीही सोबत नसताना तू ही डील क्रॅक केली आहेस ना, हो ना सुहास? ऑफकोर्स, डोक्यात विचारांचं वादळ सुरू असताना अशी मीटिंग घेणं आणि डील सक्सेसफुली क्रॅक करून दाखवणं हे खरंच क्रेडिटेबल आहे. कशाबद्दल बोलतोयस तू सुहास? नाही ते असंच, म्हणजे तो आजकाल खूप चिडचिडा झालाय ना म्हणून. कामाचा आणि त्याचा काही संबंध नाही. कसा संबंध नाहीये काका? हा हा कीर्ती ऐक, नाही त्या गोष्टींचा संबंध जोडू नकोस. शिवा कुठे?
भाऊ शिवा भाऊ ती दुपारपासून तिच्या खोलीतच आहे. खोलीतच आहे का? आजारी बिजारी आहे की काय? तुमच्यापैकी कोणी गेलं नाही तिला विचारायला? उर्मिला काय झालं? खिशाला काय व्हायला पाहिजे? मॅडम महाराणी झाल्यात ना आता. दुपारी जेवली ती डायरेक्ट रूम मध्ये गेली. मला वाटतंय झोपली असेल कदाचित. नाही श्रीमंती मानवायला लागली आता. काय एवढं मोठं श्रीमंत घराणं मिळालंय. एवढी श्रीमंती कधी पाहिली नसेल ना तिने. त्याच्यामुळे उपभोग घेतीये त्याचा. आणि त्यात तिला कुठलीच कामं जमत नाही. मग आई काकूला आणि मला काम सांगताना जरा विचार करावा लागतो. आणि त्याच सिच्युएशनचा करेक्ट फायदा घेतीये तुमची शिवा. कीर्ती कीर्ती कधीतरी ना तुझं तोंड आणि तुझं मेंदू याची गाठ पडू दे. म्हणजे बघ फरक पडेल काहीतरी. कीर्ती बरोबर बोलते असं मी नाही म्हणणार. पण कोणाच्या मनात काय आहे हे आपण सांगू शकत नाही ना. आता बघा ना किती वाजले तरी शिवा अजून बाहेर आलेली नाही. काय समजायचं आपण? नाही बरोबर आहे. तुम्हाला सांगता येणार नाही तिच्या मनात काय चाललंय ते. पण मी बरोबर ओळखतो शिवा असला काहीही विचार करत नसणार. त्या मुलीवर ना तसे संस्कारच नाहीये. दिसतायत भाऊ तुम्हालाच तिच्याबद्दल एवढा विश्वास का वाटतो? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.